नमस्कार. कोरोना व्हायरस हा फक्त जी ह्युमन इम्युनिटी आहे त्या ह्युमन इम्युनिटीनेच तो आपण रिपेल करू शकतो. ह्युमन इम्युनिटी इज द ओनली आन्सर फॉर दिस. आणि म्हणून कोरोना व्हायरसचा सध्या जो त्याचा डेथ रेट आहे तो 1-3% आहे. जो डेथ रेट त्या मानाने लो आहे, तर इम्युनिटी कशी वाढवायची, आपलं डाएट त्या इम्युनिटी वाढवण्यासाठी काय हवं, ते फार इम्पॉर्टंट आहे, ते आपण जाणून घेऊ. आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आपल्या पाल्यांना किंवा आपण स्वतः आपण सगळे सायट्रस फूड फ्रुट्स जे आहे ते खाल्ले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण रोज लिंबू, त्याच्यानंतर संत्र, मोसंबी हे याचं आपण सेवन केलं पाहिजे. तसंच पपया ते पण आपण खाल्लं पाहिजे. त्यात रोजमेरी जर असेल, फ्रूट आपल्याला असेल, तर सगळे फ्रूट्स खाल्ले पाहिजे. फक्त जेवढे जे फ्रूट्स आहे जे खूप जास्त स्वीट्स आहे ते फ्रूट आपल्याला आपण शक्यतोवर अवॉइड करायचे. सेकंडली आपले जे मसाले आहेत, फॉर एक्झाम्पल हळद ही खूप चांगली त्या मानाने अँटीव्हायरल आहे, तर हळदीचा आपण उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. हे आपल्याला दिलेलं एक वरदानच आहे. कलमीचा उपयोग केला पाहिजे आपल्या डाएटमध्ये. भरपूर भाज्या खाल्ल्या पाहिजे आणि जितकं कमी स्वीट खाता येईल, जितकं कमी हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड जे आहे, फॉर एक्झाम्पल ज्याच्यात जास्त शुगर आहे, जास्त ज्याच्यात आपल्याला ग्लुकोज मिळतं, ते कमीत कमी खाल्लं पाहिजे. असं आपल्याला डाएट ठेवता आलं पाहिजे, जेणेकरून आपला पाल्य, आपला मुलगा, आपला मुलगी ते स्वस्थ राहील, त्यांची इम्युनिटी जास्तीत जास्त वाढेल. तसंच आपण फूड हे गरम, ओके, आणि न अनेकदा शिजवलेलं असं चांगलं फूड आपण खाल्लं पाहिजे. शिळं अन्न खाऊ नये. शिळ्या अन्नामध्ये फटाफट प्रॉलिफरेशन होऊ शकतं. तसंच नॉनव्हेजसुद्धा आपण अवॉइड केलं पाहिजे. कोरोना व्हायरस हा फक्त जी ह्युमन इम्युनिटी आहे त्या ह्युमन इम्युनिटीनेच तो आपण रिपेल करू शकतो. ह्युमन इम्युनिटी इज द ओनली आन्सर फॉर दिस.